अमरावती जिल्ह्यातील तिवसा क्षेत्राच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर नेहमी आपल्या कार्यात अग्रेसर राहतात. जनतेची कामे पूर्ण इमानदारीने व मेहनतीने करतात. कामे न झाल्यास रस्त्यावरही उतरतात. कामे पूर्ण करण्यासाठी ते नेहमी पूर्ण ताकदीने सरकारशी लढतात. सध्या देशात अल्पसंख्याक आणि दलितांच्या विरोधात हिंसक कृत्य होताना दिसत आहे. संविधानाची अवमानना केली जात आहे. संविधानाच्या रक्षेच्या संदर्भात यूपीमध्ये एका भाजपा महिला पदाधिकारीद्वारा मुस्लिम महिलांच्या विरोधात अभद्र भाषेचा उपयोग केला. या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी जाहीर निषेध केला. त्यांनी म्हटले की सत्तेच्या मस्तीमध्ये चूर होऊन सत्ताधारी अल्पसंख्याकांना विशेष म्हणजे मुस्लिम महिलांना चौकात आणून त्यांच्यावर बलात्कार करावे अशी अभद्र विधाने केली. त्यामुळे मी या जाहीर निषेध करते असे ते बोलताना म्हणाल्या. सोबतच देशात होणाऱ्या मॉम लिंचिंगद्वारा करण्यात येणाऱ्या हत्या शोक व्यक्त केली आणि मॉम लिंचिंगच्या विरोधात कडक कायदे बनवण्याची मागणी केली. या आमदारांच्या कार्यावर आनंदित होऊन अमरावती पीस फोरमद्वारे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जियाउल्ला इशाती, हाफिज जावेद, इम्रान बासित, राकेश सिंह, हर्षा भांगे, अंजली आडेवा आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.